नमस्कार मंडळी, तर परत तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉग मध्ये। आणि हा व्लॉग असणार आहे आपल्या बाप्पाच्या आगमनावर। तर आम्ही आज जाणार आहे लालबागला, कारण की माझ्या मित्राचा गणपती आम्ही आणायला जाणार आहे। आणि त्यानिमित्ताने विचार केला आपण की एक व्लॉग पण बनवूया। तर यावर्षी असं वाटत नाही की गणेशोत्सव आहे, कारण की कोरोनामुळे खूप रेस्ट्रिक्शन झालेले आहेत, मूर्तीची साईज छोटी करण्यात आलेली आहे। इव्हन तेवढं काय जल्लोष नाही वाटत आहे, कारण की बँड बँजो वगैरे असं काय आहे नाही। म्हणून यावर्षी खूप साध्या पद्धतीने करायचा आहे गणपती। ॲक्च्युली गणेशोत्सव हा उद्या चालू होणार आहे, पण आपले प्रथेप्रमाणे की आपण आदल्या दिवशीच गणपती आणतो। तर आम्ही आता जाणार आहे। भागेश पाटील, भागेश हाय। तर भागेशने माझ्या एका व्हिडिओवर कमेंट केलेली की त्याला मला भेटायचं आहे, त्याचे माझे व्लॉग त्याला खूप आवडतात। तर फायनली तो आज आमच्या व्लॉगमध्ये आहे, माझा पहिला तो हे सबस्क्रायबर। तर कसं वाटतंय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून? चांगलं वाटतंय, आपलाच मित्र युट्यूबवर आलाय, ब्लॉग्स बनवत आहे, खूप चांगलं वाटतंय। या वर्षीच्या गणेशोत्सव बद्दल काय बोलशील? रात्रभर फिरायचो, नाईट मारायचो, सगळे गणपती बघायचो। तुझ्या इकडच्या मंडळाचं काय खासियत आहे यावर्षी? काय नाही, यावर्षी 1.5 दिवसाची मूर्ती आहे, वाजत काय आणणार नाही आहे, मिरवणूक नाही आहे, विसर्जन पण मंडपातच करणार आहे, काय नाही जल्लोष विल्लोष काय नाही। अच्छा, तर मी तुम्हाला सांगेल की ह्याच्या इकडच्या गणपतीचं म्हणजे खूप मोठ्या उत्साहात असते गणेशोत्सव। दरवर्षी 11 दिवस असतो गणपती, पण यावर्षी कोरोनामुळे तो 1.5 दिवस ठेवण्यात आलाय। आणि एक चांगली गोष्ट म्हणजे तो गणपतीची मूर्ती तिकडच्या तिकडे ते लोक विसर्जन करणार आहेत एका पोर्टेबल पॉन्ड मध्ये। तर ती खूप चांगली गोष्ट आहे, मला एक्सपिरियन्स करायला भेटेल की नाही मी बघून येईल, पण जर मी गेलो तिकडे तर मी नक्की रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवेन। फायनली आमचा मित्र आलेला आहे, मितेश जोगले। तर आम्ही आज त्याचा गणपती आणायला जातो आहे, आणि आम्ही तिघं पहिला पुढे जाणार आहेत। तर तिघांमध्ये भागेशच गाडीमध्ये आम्ही बसलेलो आहे, आम्ही तिघं आता पुढे जाऊ। त्याची फॅमिली पार्टनर दुसऱ्या गाडीत नाही येते, आणि मग तिकडे आम्ही भेटू एकत्र। तर चला आपण जाऊया लालबागला। मी आता गणपती गाडीत बसवलेला आहे, आता आम्ही चाललोय घराकडे। म्हणून आता गाडीत बसतोय, मी गाडीत बसलेलो आहे, आता गणपती बाप्पा घरी घेऊन चाललोय। तर घरी आम्ही जसं आता बाप्पाचं स्वागत करतो ना, हे तुम्हाला मी दाखवतो घरी पोहोचल्यावर। तर भेटूया आता घराकडे।
गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सध्या मूर्ती खाली ठेवली आहे गणपती कार्यक्रम अंकितच्या घरचा गणपती. गणपतीची पूजा ही उद्या सकाळी केली जाणार आहे. मे बी अंकितच करेल आणि हा त्याचा भाऊ मितेश करणार आहे. सकाळी जेव्हा पूजा होईल तेव्हा मूर्ती स्थापना होईल. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता 5 दिवसाचा गणपती आहे तर 5 दिवस त्यांच्या घरी आता सेवा करण्यात येईल. गणपती बाप्पाची मजा असणार आहे 5 दिवस आता. तर आता विसर्जनचा व्लॉग पण येणार आहे. गणपती बाप्पाचं एक युनिक विसर्जन आम्ही करणार आहे यावर्षी. तर तो व्लॉग पण मी लवकरच टाकणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यासाठी तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. गणपती अप्पा. आपण हा व्लॉग इकडेच आता एंड करतोय. परत भेटू विसर्जनच्या व्लॉगसाठी. तोपर्यंत